महिलांवरती जे काही अत्याचार होतात यावरती गृहराज्यमंत्री असतील किंवा शंभूराज देसाई असतील हे कुठेतरी कमी पडतात का? राज्याला दोन राज्याला गृहराज्यमंत्री आहे हेच कोणाला माहीत नाही आहे? तुम्ही राजीनाम्याची मागणी करणार का? नाही, कसं आहे की आता तर त्यांनीच सांगावं की मी या पदावर का राहावं, एक साधाचाच प्रश्न आहे. मी तुम्हाला तेच सांगते, त्यांनीच सांगावं की मी या पदावर का राहावं, कारण मी त्या पदाला न्यायच देत नाही आहे. एक तरी घटना मला सांगावी की ज्याच्यावरती तुम्ही सांगा मला, शंभूराजांनी एक ओळीची स्टेटमेंट दिली असेल. राज्यातल्या मुली महिला बाळींच्या सोबत होणारा अत्याचार हा त्यांच्या अखत्यारीत येतो किंवा नाही येत, येतो की नाही येत, ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि त्यांनी आत्तापर्यंत किती केसेस हाताळल्या ते सुद्धा सांगावं. बाकीचं जाऊ दे, तुम्ही जिथले पालकमंत्री आहात, पालकमंत्रीचा अर्थ काय असतो, पालक कशाला म्हणतात, मायबाप सरकार म्हणतात, आज या गोरगरिबांनी जायचं कुणाकडे, कुणाकडे दाद मागायची? आणि जगराताईंना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की माझ्याकडं गृह विभागाचं राज्यमंत्रीपद ग्रामीण विभागाचं आल्यानंतर पहिल्या लॉकडाऊनमध्ये मी राज्यातल्या 13 जिल्ह्यांमध्ये जाऊन आलो. 13 जिल्ह्यांमध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती, पोलीस दलाचं कामकाज, पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अडचणी, पोलिसांच्या बाबतीत जनतेकडनं असणाऱ्या अपेक्षा, जनतेच्या पोलिसांकडनं असणाऱ्या अपेक्षा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका घेऊन फील्डवर जाऊन मी पहिल्या लॉकडाऊनमध्ये 13 जिल्ह्यांचा दौरा केला. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये आत्ता 9 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मी जाऊन आलो. मी फील्डवर काम करणारा कार्यकर्ता आहे. ठाकरे सरकारचे प्रमुख, आमचे नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे आम्हाला तसे आदेश आहेत, त्यामुळं आम्ही आमच्या विभागाचं काम हे राज्यातल्या जनतेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊनच करत आहोत. केवळ चित्राताई वाघ, माननीय चित्राताई वाघ या समाजामध्ये, जनतेमध्ये महाविकास आघाडी सरकारबद्दल गैरसमज निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत, आम्ही त्याला फारसं महत्त्व देत नाही.